तर एकंदरीत आता या प्रकरणावरून आजपेक्षा उद्यापासून खरं राजकारण रंगायला लागणार आहे. एकीकडे अनिल परब यांच्याबाबतची सगळी माहिती रामदास कदम यांनी किरीट सोमय यांना पुरवल्याचा आरोप केला जातोय. प्रसाद कर्वे यांच्याकडून ही माहिती रामदास कदमांना आणि त्यानंतर किरीट सोमय यांना पुरवली जात होती. याच मुद्द्यावर आम्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते काय म्हणाले ते ऐकूयात आपण. शिवसेनेमध्ये अंतर्गत खतखत ही निश्चित आहे. आता त्या संदर्भात मी काही त्या पक्षाचा नाही, त्यामुळे त्या पक्षाच्या नेत्यांना जी कारवाई करायची ते करतील. पण शेवटी अनेक वर्षाचे संबंध असल्यामुळे तिथले अनेक लोक भेटतात, बोलतात, त्यांच्या मनातलं काय ते सांगतात, त्यामुळे खतखत मोठी आहे हे मात्र मी निश्चित. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे चांदवड तालुक्यातल्या परसुल परिसरामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. पावसामुळे शेतकऱ्यांचं शेतातलं उभं पीक भुईसपाट झालंय. सोयाबीन, भुईमूग, कांदा, मिरची, कोबी या पिकांचं मोठं नुकसान झालंय. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतलाय. नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकरी करतायत. अकोला जिल्ह्यातल्या पूर्णा नदीला मोठा पूर आलाय. या पुरामुळे गांधीग्राम इथला पूल पाण्याखाली गेला. 24 तासांपासून अकोला अकोट या मार्गावरची वाहतूक बंद आहे. पाण्याची आवक नदीत सुरू आहे, त्यामुळे पाण्याची पातळी सातत्यानं वाढते. यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मनमाडच्या आनंदवाडी भागातल्या औरंगाबाद रेल्वे लाईनवरच्या भुयारी मार्गात 4 ते 5 फूट पाणी साचले, त्यामुळे हा मार्ग आता स्विमिंग पूल बनलाय. मुले यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. या पाण्यामुळे रेल्वे लाईनचा पलीकडच्या सुमारे 15 गावांशी संपर्क तुटलाय. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यायला हवं अशी मागणी होती. अमरावतीमध्ये जीव धोक्यात घालून तरुणांनी धबधब्यावर हुल्लडबाजी केली. तिवसा तालुक्यातल्या दहीगाव धानोरा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर तरुणांनी धबधब्यासमोर फोटो सेशन केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी असताना या तरुणांनी जीवाची पर्वा न करता इथे अशा पद्धतीने ते उपस्थित होते. एकीकडे अवकाळी पाऊस तर गुलाब चक्रीवादळानं आलेला मुसळधार पाऊस यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असतानाच आता येवल्या दाट धुक्याची चादर पसरली. शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या पिकावर धुक्यामुळे करपासह अन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजाला नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. पहाटेपासूनच नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरही धुक्याची चादर पसरली होती. पहाटे पडलेल्या धुक्यामुळे वाहन चालकांना मोठी अडचण निर्माण होत होती. या धुक्यानं हवेत गारवा निर्माण झाला असला तरी हे धुकं शेतकऱ्यांसाठी नुकसानीचं ठरणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे